नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, SSC MTA चा रिझल्ट लागलेला आहे, आन्सर की आपल्यासमोर आलेली आहे, जसे की आपण स्क्रीनवरती बघू शकता। आपण आपली स्वतःची आन्सर की डाउनलोड करून बघू शकता, आपले किती क्वेश्चन बरोबर आलेत, किती क्वेश्चन चुकले, आपला स्कोर किती होतोय, हे सर्व तुम्ही आता चेक करू शकता। त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत, कशा प्रकारची आपल्याला आन्सर की डाउनलोड करायची, कसा आपल्याला रिझल्ट बघायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एका वेबसाईटची लिंक भेटून जाईल, जी की वेबसाईट आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे, इथे आपल्याला क्लिक करायचे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। अशा प्रकारचे पेज आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा 3 डॉट्सचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचे आणि त्यानंतर खाली येऊन आपल्याला डेस्कटॉप साईडचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचे। सर्वात पहिल्यांदा असे असेल आणि जेव्हा तुम्ही टिक लावताना तेव्हा अशा प्रकारची साईट आपल्याकडे ओपन होऊन येईल। थोडंसं झूम करायचं आहे, इथे आपल्याला रोल नंबर टाकायचा आहे। आपल्या ऍडमिट कार्डवरती रजिस्ट्रेशन जो नंबर असता, रजिस्ट्रेशन नंबर असतो आपला SSC तोच रोल नंबर असतो, तो रोल नंबर टाकायचा आणि त्यानंतर इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। आता इथं पासवर्ड आपल्याला जो ऍप्लिकेशनचा पासवर्ड असतो तो टाकायचा नाही आहे, आपल्याला पासवर्ड आपल्या जे पण ऍडमिट कार्ड असतं त्यावरती दिलेला असतो, ठीक आहे। आता बहुतेक 90 ते 95% मुलांचा पासवर्ड, असंही म्हणता येईल की 100% मुलांचा पासवर्ड जो आहे तो आपली जन्मतारीख असते तोच पासवर्ड ठेवण्यात आलेला आहे। जसं की आपली जन्मतारीख आहे 14/6/1998, तर अशाच प्रकारचा पासवर्ड असणार 14/06/1998। आपल्याला स्पेस द्यायचा नाही, जर 6 असेल तर 06 लावायचा आणि त्या रीतीने आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा रोल नंबर टाकायचा आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा। पासवर्ड आपली जन्मतारीख असते, तो जन्मतारखेचा पासवर्ड इथे आपल्याला टाकून लॉग इनचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर बघा, लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल। इथे आपल्याला काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत, ज्या की आपण स्क्रीनवरती बघू शकता। आता हे सर्व वाचून झाल्यानंतर इथं खाली आपल्याला क्लोजचा ऑप्शन आहे, बघा क्लोजवरती आपल्याला क्लिक करायचे। आता क्लोजवरती क्लिक केल्यानंतर बघा, वरती आपल्याला 3 ऑप्शन दिसतील। इथे सर्वात पहिल्यांदा इथं पर्सनल डिटेल्सचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला आपली स्वतःची माहिती इथं दिसेल, आपलं नाव, त्यानंतर आपलं जे पण माहिती असते, रोल नंबर नाहीतर आपला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे इथे दिसतो। पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती, ती आपण जाणून घेऊया। YBD अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आपण लॉन्च केलेलं आहे, ते ऍप्लिकेशन तुम्ही नक्कीच डाउनलोड करून घ्या। ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ते ऍप्लिकेशन वरती वनरक्ष भरती, तलाठी भरती, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती, म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती आणि इतर जेवढ्या पण भरती येणार आहे त्याचे क्लासेस आपण चालू केलेले आहेत। आता सध्या जर म्हटलं तर वनरक्ष भरतीचे रेग्युलर तिथे क्लास चालू आहे, 4 विषयांचे रेग्युलर क्लास होत असतात, ते क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता। यामध्ये 4 विषयांचा समावेश आहे, त्यासोबत आपल्याला नोट्स टेस्ट सुद्धा भेटणार आहे। जरी तुम्ही म्हटलं तुम्हाला टेस्ट जॉईन करायचं, तर टेस्ट सुद्धा आपण चालू केले आहेत वनरक्ष भरतीसाठी, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी, भरतीसाठी। या सर्व भरतीसाठी आपण ऍप्लिकेशन वरती टेस्ट चालू केलेले आहेत, जेणेकरून परीक्षेचं स्वरूप कसं आहे, परीक्षेनुसार आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न तुम्हाला सुटतात की नाही, आपली प्रॅक्टिस किती, आपल्याला मार्क किती पडतात, हे सर्व तुम्हाला या क्लास आणि टेस्टच्या माध्यमाने समजून येतं। टेस्ट खूपच महत्वाची असणार आहे आपल्याला प्रॅक्टिससाठी, कारण TCS पॅटर्ननुसार आपल्या परीक्षेचं स्वरूप असणार आहे, त्यानुसार आपल्याला तयारी करण्यासाठी हे टेस्ट खूपच महत्वाचे असणार आहे। त्यासाठी तुम्ही या टेस्ट जॉईन करू शकता। हे सर्व टेस्ट आणि क्लासेस जॉईन करण्यासाठी ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। मित्रांनो, आतापर्यंत जेवढे पण क्लासेस आपले झाले असतील ते क्लासेस तुम्ही लगेचच्या लगेच जॉईन करू शकता, बघू शकता आणि त्यासोबत आपले रेग्युलर लाईव्ह क्लास होत असतात। जेव्हा पण लाईव्ह क्लास सुरू होतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला ऍप्लिकेशन वरती पडून जाते, तुम्ही तेव्हा तो क्लास अटेंड करू शकता। जरी तुम्हाला वेळ भेटला नाही तर तो क्लास रेकॉर्ड केला जातो आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो क्लास बघू शकता। एक क्लास तुम्ही अनलिमिटेड वेळेस बघू शकता, किती वेळेस बघू शकता आपण लिमिट ठेवलेलं नाहीये, अशा प्रकारचं या क्लासचं स्वरूप असणार आहे। आपल्याला सर्व भरतींसाठी क्लासेस या ऍप्लिकेशन वरती भेटून जाणार आहे। त्यासोबत टेस्टचा जर विचार केला तर वनरक्षक भरतीमध्ये आपण ऑनलाईन टेस्ट 20 केलेला आहे, 20 आपल्या ऑनलाईन होणार आहे, प्लस 15 टेस्ट आपल्या PDF स्वरूपात होणार आहे, 39 टेस्ट आपल्याला भेटणार आहे। यामध्ये ऑलरेडी या सर्वच्या सर्व PDF टेस्ट इथे अपलोड केलेल्या आहेत, यामधील आपल्या 10+ टेस्ट झालेल्या आहेत। यामध्ये किती टेस्ट असणार आहे, 20+ टेस्ट असणार आहे, एकूण अशा प्रकारच्या 35+ टेस्ट असणार आहे। या सर्व टेस्ट तुम्हाला ऍप्लिकेशन वरती जॉईन करण्यासाठी भेटणार आहे। TCS पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, आपले मार्क्स किती पडतात, त्यासोबत आपला स्कोर कम्प्लीट होतोय का नाही, हे सर्व आपल्याला या टेस्टच्या माध्यमाने समजून येणार आहे। त्यासाठी नक्कीच ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सोबतच ऍप्लिकेशनचा वापर करा। मित्रांनो, त्यासोबत अजून एक महत्त्वाची माहिती, जर आपल्याला पुस्तकांच्या माध्यमाने अभ्यास करायचा असेल त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल। TCS पॅटर्ननुसार 39 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। यामध्ये स्पष्टीकरणासोबत 39 प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेल्या आहेत, ज्या की TCS पॅटर्ननुसार 2022 व 2023 या वर्षातील 39 प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे। TCS पॅटर्ननुसार जसे की वनरक्ष भरतीचा विचार केला तर वनरक्ष भरतीचा पेपर होणार TCS पॅटर्ननुसार
त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. आपल्याला प्रॅक्टिससाठी हे पुस्तक खूपच महत्वाचं असणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तलाठी भरती सुद्धा येणार आहे, तलाठी भरतीची नमुना नोटिफिकेशन सुद्धा आलेली आहे, तर तलाठी भरती सुद्धा आता चालू झालेली आहे. तर तलाठी भरतीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. तलाठी भरती 186 प्रश्नपत्रिका संच दोन्ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तक आहे, खूपच चांगले पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक नक्कीच वापरू शकता प्रॅक्टिससाठी. त्यासोबत जर म्हटलं तर चालू घडामोडीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. चालू घडामोडी 61 सराव प्रश्न संच यामध्ये 1 जानेवारी 2022 ते 5 एप्रिल 2023 पर्यंत सर्व महत्वाचे प्रश्न ऍड केले गेले आहेत. आपल्याला दुसरं चालू घडामोडीचं पुस्तक वापरण्याची गरज पडणार नाही, ठीक आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी सर्व परीक्षांसाठी असणार आहे, त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी खूपच चांगलं पुस्तक आहे, यामध्ये भरपूर उदाहरणं आपल्याला सोडून दाखवलेले आहेत. सर्व प्रकारचे उदाहरणं यामध्ये ऍड केले गेले आहेत, त्यासाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. वनरक्षा भरतीसाठी कोणतं सांगितलं स्पेशली, तुम्ही प्रॅक्टिससाठी टीसीएस पॅटर्न नुसार 39 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक वापरू शकता. दुसरं जर विचार केला तलाठी भरतीसाठी, तर तलाठी भरतीसाठी 186 सराव प्रश्न संच तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, ठीक आहे. तर या चारही पुस्तकांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन नाही तर ऑफलाईन जरी म्हटलं तर कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. तर अशा प्रकारची ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली, अजून आपल्याला माहिती मिळवायची असेल तर विशेष सर्व माहिती आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. आणि यामध्येच आपल्याला जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, इथेच आपल्याला पेपर इथं बघा क्वेश्चन पेपर अँड आन्सर कीचं ऑप्शन आहे मित्रांनो, इथेच आपल्याला हे डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जातं. आता हे खूपच छोटंसं इथं आपल्याला दिसत नसेल व्यवस्थित, मी थोडंसं झूम करून आपल्याला दाखवतो, ठीक आहे. तर हे थोडंसं झूम केलं, आता क्वेश्चन पेपर अँड आन्सरचं ऑप्शन आहे, थोडंसं आपल्याला अशा प्रकारचं इथं पुढे घ्यायचं आहे. आणि पुढे आल्यानंतर बघा इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे, इथे एक लिंक दिलेलं आहे जनरेट करण्यासाठी, ठीक आहे. तर इथं जी निळी कलरची लिंक आहे इथं बघू शकता, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. खूपच छोटं दिसत असेल आपल्याला, परंतु इथे एक लिंक आहे हेअर नाव इथं बघा, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं संपूर्ण माहिती आपल्याकडे ओपन होऊन येईल. आपली डायरेक्टली आन्सर की जी असते ती डाउनलोड होऊन येईल. आपण जे पण क्वेश्चन इथं निवडले होते ते बरोबर आहे की नाही ते आपल्याला बघण्यासाठी इथं भेटून जातं. जसं की इथं दुसरा क्वेश्चन आहे त्याचं राईट आन्सर काय, इथं करेक्ट आन्सर दिलेलं आहे इथं चूज ऑप्शन 2, बरोबर. आपण जे आन्सर दिले ते 2 दिले आणि बरोबर आन्सर आहे 3, म्हणजे हे क्वेश्चन चुकला. त्यानंतर पुढे अशाच प्रकारचं जर म्हटलं तर हे जे सर्वच्या सर्व आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे, आपली संपूर्णचे संपूर्ण आन्सर की अशा प्रकारची आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो, ठीक. त्यानुसार आपल्याला इथं बघायचं आपण जे क्वेश्चनचं आन्सर दिलं ते बरोबर आहे की नाही. जसं की इथं 8 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा जे आन्सर आहे जे करेक्ट आन्सर आहे ते 2 असणार आहे आणि आपण जे निवडलेले आहे ते सुद्धा 2 आन्सर आहे, म्हणजे इथं आपला प्लस 1 मार्क झाला. अशा प्रकारचे आपण आपली आन्सर की इथं चेक करू शकता, ठीक आहे. बाकी आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपल्याला अशा प्रकारची आपली आन्सर की डाउनलोड करण्यासाठी आता ऑप्शन इथं उपलब्ध झालेला आहे. तर SSC MTS चा रिझल्ट तुम्ही अशा प्रकारचा बघू शकता. जर कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिली तिथे लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.